पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावरती दाखल झालेल्या आहेत. ममता बॅनर्जी या महाराष्ट्र दौऱ्यावरती आलेल्या आहेत आणि त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरेंच्या घरी भेट दिलेली आहे. नेमक्या कोणत्या मुद्द्यांसंदर्भात ही भेट आहे याचा तपशील देखील पुढच्या काही वेळात समोर येईल. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्री बंगल्यावरती पोहोचलेले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ममता बॅनर्जी या महाराष्ट्रात आलेत उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी. आल्यानंतर त्यात थेट उद्धव ठाकरेंची भेट घेत आहेत, यामागे काही विशेष कारण आहे का हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे. मनोज कुलकर्णी आमचं प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील. मनोज, या भेटीमागचं नेमकं नियोजन काय? ममता बॅनर्जी एकट्याच आहेत की त्यांच्यासोबत अजून कुणी आहे? अगदी बरोबर आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ज्या ममता बॅनर्जी आहेत त्या एकट्याच या ठिकाणी आलेल्या आहेत. आज उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र त्यांचं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी म्हणून त्या मुंबईत आलेल्या आहेत. परंतु ते जे लग्न आहे ते बीकेसी या ठिकाणी आहे आणि त्या हाकेच्या अंतरावरच मातोश्री सुद्धा आहे आणि त्याच अनुषंगाने मग काल त्यांनी ठरवलंय होतं की उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घ्यायची आणि त्या अनुषंगाने त्या या ठिकाणी आलेल्या आहे. नेमकं आता यामध्ये कुठल्या प्रकारची चर्चा होती हे थोड्या वेळातच कळेल. परंतु ममता बॅनर्जी स्पेशली आल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायचा आहे. ही भेट झाल्यानंतर शरद पवारांची सुद्धा भेट घेणार असल्याचं समजते आहे. नेमकं या दोघांची भेट घेऊन काय राजकीय गणित मांडणार आहे भविष्यामध्ये हे येणाऱ्या काही वेळातच कळणार आहे. निश्चित मनोज, तुमच्याकडून तपशील जाणून घेणारच आहोत. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात की ममता बॅनर्जी या लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात आलेल्या आहेत. अंबानींच्या लग्नानिमित्त त्या मुंबईत पोहोचल्यात आणि त्या अनुषंगानंच त्यांनी आता उद्धव ठाकरेंची देखील भेट घ्यायचं ठरवलंय आणि त्या मातोश्री बंगल्यावरती पोहोचलेल्या आहेत. मनोज कुलकर्णी आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मनोज, जरी लग्नाचं निमित्त असलं तरी ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंना आता भेटणं यामागे अजून नेमकी काय कारणं असू शकतात? अगदी बरोबर आहे. लग्न हे जरी निमित्त असलं तरी मग मुंबईत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी यापूर्वी सुद्धा त्या मातोश्रीवर आल्या होत्या. इंडिया आघाडी झाल्यानंतर जे उद्धव ठाकरे यांची शिवसेना इंडिया आघाडी केली होती त्यानंतर त्यांचे आणि ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांचे चांगले संबंध राहिलेले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला सुद्धा चांगलं यश मिळालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला सुद्धा चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने भविष्यामध्ये जी राजकीय गणित आहे ती या माध्यमातून कशा प्रकारे मांडायची आहे. त्याचबरोबर काँग्रेस सुद्धा सोबत आहे की काँग्रेस आणि इतर पक्ष त्यांच्याशी कशा प्रकारे जे संबंध आहेत ते ठेवायचे आहेत, कसे प्रकारचे ठेवायचे आहेत, या सगळ्या चर्चा यामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच ममता बॅनर्जी त्या मुंबईत आल्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेत असल्याचं पाहायला मिळते आहे. निश्चित मनोज, तुमच्याकडून या भेटीबद्दल अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद या तपशिलांबद्दल.